हेलो फ्रेंड्स, कल्याणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी गुजराती कढीची रेसिपी घेऊन आलेली आहे। गुजराती पद्धतीची ही कढी आहे, खूप छान मस्त आणि थोडीशी वेगळी ही आजची कढी आपली होणार आहे। चला तर मग आपल्या आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। यासाठी मी ते ताक घेतलेलं आहे, खूप जास्त आंबट नाही आहे ताक, मीडियम म्हणजे जसं आंबट पाहिजे तसं आहे। बेसन पीठ घेतलेलं आहे मी, तर जिरे मोहरी, गाईचं तूप घेतलेलं आहे मी। आपण याला गाईच्या तुपाची फोडणी देणार आहोत। हिंग, मीठ आहे, कढीपत्ता आहे, लवंग आहे, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता लवंगा घेतलेला आहे मी। लसणाचे तुकडे काप करून घेतलेले आहे बारीक, आणि हिरव्या मिरच्याही बारीक चिरून घेतलेल्या आहे। इथे आता मी ताकामध्ये बेसन पीठ टाकून घेणार आहे। हे ताक जे आहे खूप जास्त आंबट नाही आहे ताक, मीडियम असं आहे। 3 ते 4 चमचे मी इथं बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे, आणि बेसन पीठ टाकल्यानंतर मी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्या गाठी तयार नाही झाल्या पाहिजे, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे याचं। हे इथे बघू शकता तुम्ही, व्यवस्थित मी मिक्स केलेलं आहे। तर यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे, आपल्या चवीनुसार याला मीठ ॲड करायचं आहे याच्यामध्ये। आणि याच्यामध्ये मी आता हिंग टाकणार आहे। हा जो हिंग जो आहे तो तुम्ही इथे बघू शकता, एवढा हिंग मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे ताकामध्ये। आणि हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ जे आहे ते व्यवस्थित विरघळलं जाईल अशा पद्धतीने। आता इथे मी गॅसवर पातेलं ठेवून घेतलेलं आहे, आणि ते गरम होत ठेवलेलं होतं, त्यामध्ये मी आता गाईचं तूप टाकून घेणार आहे। पूर्ण 1 चमचाभर मी गाईचं तूप टाकून घेतलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता, आणि तूप व्यवस्थित गरम झालेलं आहे। त्यामध्ये आता मी मोहरी टाकून घेणार आहे, आणि लगेचच आपण त्यात जिरे पण ॲड करणार आहोत। जिरे मोहरे व्यवस्थित गरम झाले की लगेच त्यात लसूण टाकायचं आहे सर्वात पहिले। जसं की लसणाचा वास जो उग्र असतो तो कढीमध्ये येऊ नये, त्यामुळे लगेच लसूण ॲड केलेला आहे। हिरवी मिरची, कढीपत्ता आणि लवंग ही सर्व आता व्यवस्थित आपल्याला फोडणी परतवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता हे तूप असल्यामुळे काय होतं की फोडणी जी आहे ती जास्त आपल्याला कडक अशी वाटते फोडणी। आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, जो उरलेला हिंग जो होता तो हिंग मी फोडणीमध्ये ॲड केलेला आहे। बघू शकता तुम्ही, हा हिंग जो आहे तो आपल्याला फोडणीमध्येच टाकायचा आहे, वरतून ताकामध्ये टाकायचा नाही आहे। फोडणी दिल्यानंतर ताकत नाही टाकायचं आहे आपल्याला। आणि आता इथे मी पाणी ॲड करून घेणार आहे, पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला। घट्ट पातळ आपल्याला ज्याप्रमाणे पाहिजे तसं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे यामध्ये। आणि आता यात मी साखर टाकून घेणार आहे, 2 ते 3 चमचे मी साखर टाकलेली आहे यामध्ये। ही कढी जी आहे ती आंबट गोड अशी असते, आणि लवंगामुळे याला तिखटपणा पण व्यवस्थित येतो। तर आता ही कढी आपण व्यवस्थित अशी उकळून घेऊया। ही कढी जी आहे ती हलवत राहायची आहे, आपण जसं नॉर्मल कढी बनवतो जे असं हलवत नाही, तर ही व्यवस्थित हलवायची आहे। आणि व्यवस्थित अशा प्रकारे याला उकळी काढायची आहे, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित उकळून घ्यायची ही कढी। गॅस मीडियम फ्लेमवर व्यवस्थित उकळायची आहे। आणि आता यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, गॅसचा फ्लेम आता मीडियमच आहे, आणि कोथिंबीर टाकून घेऊया। आणि कोथिंबीर टाकल्यानंतर पण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे सर्व। तर अशा प्रकारे तयार आहे आपली गुजराती कढी, थोडीशी वेगळी आणि मस्त अशी ही आजची आपली रेसिपी झालेली आहे, तुम्ही बघू शकता। तर नक्कीच ट्राय करून बघा, आणि कमेंटमध्ये मला कळवा कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी। माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।